दरम्यान महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी एक खास रिक्षा मुंबईत दाखल झाली आहे, त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूरनी, पाहूया. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं या महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते जमत आहेत. ही व्यक्ती जवळपास सगळ्या मीडियांना माहिती आहे, कारण ह्यांचे अनेक वेळा आंदोलनामध्ये हे सहभागी होतात. ही बाईक घेऊन इथं ते येतात. यांच्याशी पुन्हा चर्चा करूया. मला सांगा, तुम्ही इथं पोहोचलात, कधी निघालात आणि काय म्हणाल आजच्या या महामोर्चा संदर्भात? की उद्धव साहेबांना जी लोक नावं ठेवतात ना, ह्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटतंय. आणि उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणून मी अयोध्येला 2 वेळा गेलो, मुख्यमंत्री झाले मी, पण परत एकदा मुख्यमंत्री होणार ही माझी 100% खात्री आहे. आणि महामोर्चासाठी कुठून आलात तुम्ही? आम्ही केसनांदगाव. माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव. मी मूळचा नांदगाव दौंड तालुक्यामधला आहे आणि केसनामध्ये सध्या राहतो. तर मी हे मेळाव्याकरता 8 दिवस तयारी केली होती. आणि माझा काय तयारी केली? माझा मुलगा आहे का, ही झेंडे बिंडे सगळे एकदम घटाघट. तिन्ही पक्षाचे झेंडे आहेत. अच्छा अच्छा, बघा, या दोनच पक्ष, तीन पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी. तुम्ही आधी शिवसेनेचे झेंडे फक्त लावायचे, आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे लावले. माझ्या उद्धव साहेबांनी जे केलं ना ते आम्हाला मान्य आहे ना. हा, बारकीची लोक म्हणतात की उद्धव साहेबांनी केलं ती बरोबर नाही, झेंडे काढा, पण आम्ही कधी काढणार नाही. जे बाळासाहेबांचं नाव पुढे करतात ते म्हणतात बाळासाहेबांनी कधी यांच्यासोबत युती केली नाही. नका करू द्या, पण उद्धव साहेबांनी केली ना आम्हाला ती मान्य आहे. आणि साहेबांचा चिरंजीव आहे उद्धव साहेब. हे लोक सांगते ती फालतू काय. हा, आम्हाला बाईक नाही जाणार का महामोर्चा? हा हा, एकदम पुढे असणार गाडी माझी. हा, मला नेहमी पुढे तुम्ही एस्कॉर्ट. हा, मी एक नंबर. बाळासाहेब ठाकरे स्वतः मला भेटायला आले ना खाली मातूस येऊन, म्हणून मी मरेपर्यंत आमचं कुटुंब म्हणतंय की बाळासाहेबांचंच काम करायचं, दुसरं काही करायचं नाही. बाळासाहेबांना साथ दिली, आता उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी इथं पोहोचले आहेत दौंड तालुक्यातनं. आणि हा जोश आहे कार्यकर्त्यांचा, हा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा. यांचं म्हणणं आहे की या महामोर्चामध्ये आम्ही सामील होऊन सरकारचा निषेध करू. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.